मुंबईतील सर्व शासकीय आणि सार्वजनिक लसीकरण केंद्रांवरती उद्या कोविड लसीचा केवळ दुसरा डोस दिला जाईल. दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी हे विशेष सत्र असेल. या दिवशी कुणालाही पहिला डोस मिळणार नाहीये. राज्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये आता हेल्थ क्लिनिक उभारली जातील. शिक्षण विभागाकडनं सुधारित नियमावली तयार होते. त्यानुसार सीएसआर निधीचा वापर करून ही हेल्थ क्लिनिक्स उभारण्यात येतील. राज्यातल्या शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून घेतील. मात्र राज्यातील सर्व शाळांमधले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असं उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनं नोकरदारांना पीएफ रकमेच्या व्याजावरती आता कर भरावा लागेल. नवे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडेल. मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजेंनी काल राष्ट्रपतींची भेट घेतली. मराठा समाजाचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून नागपुरात 2 दिवसीय बैठक सुरू होते. संघ परिवारातील विविध संघटनांनी गेल्या काही महिन्यात केलेल्या कामाचा आढावा या बैठकीमधून घेण्यात येईल. एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा थकीत पगार आज होतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर महामंडळाला 500 कोटींचा निधी मिळाला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणवासियांसाठी रेल्वेच्या 8 विशेष एसी गाड्या सोडल्या जातील. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी याची माहिती दिली. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरात केली जाईल. 129 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडीत उत्सवाची परंपरा खंडित होते. कल्याण डोंबिवलीतील गणेश मंडळांना महापालिका प्रशासनाकडून दिलासा मिळाला. केडीएमसीने यंदा गणेशोत्सवासाठीचं मंडप शुल्क आणि फायर एनओसी शुल्क माफ केलंय. डोंबिवलीच्या एमआयडीसी निवासी भागातल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खराब रस्त्यांवरनं स्थानिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. समृद्ध कोकण संघटना आणि कोकण महामार्ग समन्वय समिती मुंबई गोवा महामार्गावर साखळी पद्धतीनं आंदोलन करतील. खड्ड्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाईल. ठाण्यामध्ये सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर महापालिकेनं फेरीवाल्यांविरोधातली कारवाई आता अधिक तीव्र केली आहे. ठाण्याबरोबरच कल्याण डोंबिवलीतही पालिका प्रशासनानं फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील ग्रामीण भागात 1,42,36,000 नळ जोडण्यांचं उद्दिष्ट आहे. 2024 पर्यंत हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी असे निर्देश आहेत. 40 गावात पुराचं पाणी ओसरल्यावर साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय. त्यामुळे नागरिकांसमोर नवं संकट उभं राहिलंय. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालेत. भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांची लूट केली जाते. 266 रुपये युरियाची बॅग 400 रुपयांना विकली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. वसईच्या समुद्रात संशयास्पद बोट आढळली आहे. समुद्र किनाऱ्याजवळ खडकाला लागून बोट थांबल्याची प्राथमिक माहिती आहे. भुईगाव आणि कळंब परिसरातील 15 मैल अंतरावरती ही बोट थांबलेली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. निखिल वैरागर असं या चोरट्याचं नाव आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पैसे आणि मोबाईलची चोरी करणाऱ्या 2 भामट्यांना अटक झाली आहे. बोरीवली रेल्वे स्थानक परिसरातनं पोलिसांनी अटक केली. गेल्या 6 वर्षांपासून फरार असलेल्या सराई दरोडेखोराला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं. या आरोपीनं पोलिसांच्या हातावर तुरी देत पोलीस स्थानकातनं धूम ठोकली होती. नवी मुंबई पोलिसांनी विविध गुन्ह्यांचा छडा लावून परत मिळवलेला सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल 41 फिर्यादींना परत केलाय. संध्याकाळपर्यंत बदली करा अन्यथा अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करेन असा इशारा जालन्यातील पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी यांनी दिलेला आहे आणि या इशाऱ्यानंतर ते बेपत्ता आहेत. अकोला पोलिसांनी अवैध पिस्तूल आणि काडतुसांची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली. या दोनही आरोपींकडनं देशी बनावटीचं पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं पोलिसांनी हस्तगत केली आहेत. केमिकलचा वापर करून फळं पिकवणाऱ्या एका टोळीला कुडाळ व्यापारी संघटना आणि नागरिकांनी रंगेहात पकडलं. सिंधुदुर्गातल्या कुडाळ बाजारपेठेत हा सर्व प्रकार घडला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैध जंगलतोडीचं धक्कादायक प्रकरण पुढे आलंय. जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांना 50 एकर जंगल साफ केलंय. शेतकऱ्यांकडनं 3,000ची लाच मागताना मोताळ्यातील पंचायत समिती अधिकारी कॅमेऱ्यात कैद झालाय. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतनं मिळालेल्या विहिरीचं काम पूर्ण केल्यावर त्यासंदर्भातलं बिल काढण्यासाठी लाच मागितली गेली.
अमरनाथ पूर्व भागातील गोविंद पुलाजवळ रस्त्यावरती काल रात्री एक तरुणीनं मद्यधूत अवस्थेमध्ये गोंधळ घातला. ही तरुणी रस्त्याच्या मधोमध उभी राहून वाहनं अडवत होती आणि चालकांना शिवीगाळ करत होती. अमरावती जिल्ह्यातल्या वरुणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेसमोर अर्धदफन आंदोलन केलं. सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. पुणे बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्यातल्या खंबाटकी बोगद्याजवळ तेलाचे डबे आणि तेलाच्या पिशव्या नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. यात चालक किरकोळ इथं जखमी आहे, परंतु तेल रस्त्यावरती आल्यामुळे काहीशा अडचणींचा सामना करावा लागतोय. औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीच्या भिंतीजवळ एक ट्रक उभा करून चालक पत्ता विचारण्यासाठी थांबला, त्याचवेळी अचानक इमारतीच्या भिंतीकडची बाजू खचली, त्यामुळे ट्रक खंडपीठाच्या आवारात उलटला. 2017 मुंबईच्या चेंबूर परिसरात दुचाकीच्या धडकेत एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयानं दुचाकी स्वाराची निर्दोष मुक्तता केली आहे. पर्यावरण नियमांचं उल्लंघन करून तसंच विविध विभागांच्या बेकायदेशीर परवानग्या घेऊन लवासा प्रकल्प उभारण्यात आल्याचा आरोप करत न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे. मात्र लवासासाठी कायदेदुरुस्ती झाली नव्हती, ते धोरण शासन निर्णयाच्या पातळीवर होतं असा दावा राज्य सरकारनं केला आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचा 39वा पदवीदान समारंभ संपन्न झाला. यावेळी कुलगुरू संजय सावंत यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. पालघरमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वराज फाउंडेशननं पुढाकार घेतलाय. स्वराज फाउंडेशनद्वारे बोलकी शाळा हा उपक्रम राबवला जातोय. ऑगस्ट 2021 जीएसटीचं संकलन 1.12 लाख कोटी रुपये इतकं झालंय, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% जास्त आहे. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्लीतील विज्ञान भवनात वायब्रेक मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलं. कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी आणि पुन्हा कामात लक्ष केंद्रित करण्यासाठी 5 मिनिटांचा योग या संकल्पनेवरती आधारित हे ऍप्लिकेशन आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.